प्राथमिकता आहे, परंतु हेही आपल्याला स्वीकारलं पाहिजे की मागच्या पूर्ण वर्षामध्ये आणि या वर्षामध्ये आपण जर बघितलं तर मुलांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होऊ नये ही जबाबदारी पाहणंसुद्धा शालेय शिक्षण विभागाचं काम आहे. म्हणून आम्ही खूप साऱ्या तज्ञांशी या विषयी बोलत आहोत. सध्या तरी जी परीक्षा तारीख आम्ही दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या तऱ्हेने आम्ही वेळापत्रक सादर केलेलं आहे त्याप्रमाणे परीक्षा होणार आणि ऑफलाईन पद्धतीने होणार, कारण आपलं हे बोर्डाचं एक परीक्षा आहे एकतर, आणि त्याच्यामध्ये बोर्ड जे आहे ते सर्वसाधारणपणे नोव्हेंबरला जे आहे ते आम्ही सिलॅबस जो आहे तो ऑगस्टला कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरपासून आमचं पेपर पॅटर्न ठरतो, त्याचं कसं तऱ्हेने तपासणी केली पाहिजे ते ठरतं, आणि आम्हाला गावाखेड्यापर्यंत एक पेपर पोचवायला कमीत कमी 2 महिने लागतात. आणि म्हणून हे सगळं करत असताना, सगळं पॅटर्न जे तयार करत असताना, जी सगळी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेसाठी बोर्डाला कमीत कमी 1.5 ते 2 महिने लागतात. आणि म्हणून आम्हाला जर समजा पुढच्या वर्षाचा विचार करून, कारण मागच्या वर्षामध्ये जे मुलांचं शालेय थोड्याफार प्रमाणामध्ये जे मुलांना शिकता आलं नाही किंवा काही गोष्टी करता आलं नाही, पुढे करता असताना सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. या संदर्भामध्ये आम्ही तज्ज्ञविधी व्यक्तींशी बोलत आहोत आणि भविष्यामध्ये या संदर्भामध्ये असं आहे की सांगितलं की बोर्डाची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये सूचना काही लोकांनी दिलेल्या आहेत, परंतु सर्वांना जसं मी सांगितलं की पेपर पॅटर्न हा अगोदरच असतो, त्याच्याप्रमाणे मार्क्ससुद्धा हे अगोदरच तयार होऊन ते पेपर ऑलरेडी तयार केलेले असतात. आणि नाही, म्हणूनच सांगितलं की मागील काळामध्ये पण आपण ATKTच्या परीक्षा घेतल्या, जे विद्यार्थी नापास झाले त्यांच्यासुद्धा आपण परीक्षा घेतल्या, त्यामुळे आपण प्रयत्न हाच करतो की मुलांची सुरक्षितता ठेवून कशा तऱ्हेने घेता येईल. त्यामध्ये काय काय गोष्टी आवश्यक आहे तुम्ही जसं सांगताय, त्या गोष्टींसाठी तज्ज्ञ व्यक्ती आम्हाला जे आहे ते सांगतील आणि त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन आम्ही ते त्या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेऊ. मला वाटतं कारण आम्ही ह्यासाठी सगळ्यात पहिला आमचा प्रेफरन्स आहे की पुढच्या वर्षीचा जो अभ्यासक्रम आहे ना त्याच्यासाठी ह्या मुलांचा पाया मजबूत होणं फार आवश्यक आहे. त्यामुळे ह्या मुलांचं शिक्षण चालू असू द्या जे ऑनलाईनच्या माध्यमातून सध्या चालू आहे, कारण भुषकशा जिल्ह्यामध्ये जिथे संख्या वाढली तिथे शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु जर 9वीचा विद्यार्थी शेवटपर्यंत शिकला नाही तर 10वीच्या पुढच्या वर्षीला कसा तो तयार होऊ शकेल, किंवा 11वीचा विद्यार्थीने शिकला तर पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा कसा तो देऊ शकेल. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच राहील की विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते ऑनलाईन ऑफलाईन विविध माध्यमात.